पाटील सर, तुमच्या अनुयायांना काय सांगाल? आज एवढा आजारी होता 2-3 दिवस तुम्ही, आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला? शेवटी समाधान, 100% मतदान करणं आवश्यक. हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काय जरी असलो, आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे. तेच मी आज केलं. माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाहीये, तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे. लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे म्हणून अजून समाजाने, मराठा समाजाने 100% यावेळेस मतदान करायचं आणि सगळ्या जनतेनं पण करायचं. परंतु करताना एक लक्षात असू द्या की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजे, की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते तेही डोळ्यासमोर ठेवायचे. मी सांगताना सांगितलेलं की तुम्ही कोणालाही मतदान करा, मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा, कारण या निवडणुकीत मी नाही, समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस. म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूनं आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं. यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही, नसला तरी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय. उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवलं करावं असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस पाडणारे बना, जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू. आपण विधानसभेला मैदानात मी येईल त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा आहे. मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू. परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, ज्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला, दोघांनी आम्हाला नाही ठेवलं नाही, दोघांना आमच्या लेकरांचं वाटलं केलं, त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काय दिलेलं नाहीये आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताजा आता काहीही दिलेलं नाही. परंतु आता नाविलाज आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा, परंतु आपल्या सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच्या बाजून असला पाहिजे आणि यावेळेस इतका ताकदेनं पाडा पाडणारा कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या 5 पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे इतके एकजुटीने महाराष्ट्रात मराठ्यांनी. विजय आहे सरकारनं पाळलेला नाहीये, त्या म्हणण्यानुसार यावेळेला मग सत्ता बदल होईल का असं वाटतंय का? या 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे त्या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी एकीकडे झाल्या तर नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर. त्यामुळं बदल तर आता हे बघा, माझा राजकीय मार्ग नाहीये, मला त्याच्यात जायचं आहे. पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाटेवर न्यायलाच लागली तर नाविलाज आमचा. मराठा समाजासह बाकीचे लिंगाय समाजासह, लिंगाय समाज 4 नंबरला आहे राज्यात, म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार नाविलाज आमचा, कारण आम्हाला देणारं बनावं लागणार, कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत, गोरगरिबांचे सुद्धा आहेत, देणारं बनल्याशिवाय पर्यायच नाही. पाटील, काही उमेदवार मराठा समाजाचा उमेदवार म्हणून मिरवत आहेत, काही फोटो वापरत आहेत, तुमचे पोस्टर वापरत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना एकदा सांगितलेलं आहे तुम्ही ते करू नका, तुमचा वैयक्तिक स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका. तुम्ही जर असं केलं ना तर मला नाविलाजन तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा सपडासाप करेन विनाकारण, तुमच्या हाती पण किंमत आहे. हा वैयक्तिक तुम्हाला राहण्याचा अधिकार आहे, आपण राहू, त्याबद्दल काय वाटत नाही. पण समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या समाजात वाटवळ करणार असाल तर हे चांगलं नाही, कारण मग मी तुमच्या विरोधात बोलत मग मराठी जर तसं करत असले तर महाराष्ट्रात कोणी असला तर मराठ्यांनी त्याला एकही मतदान करू नका एकही. तुम्ही म्हणताय देणारे बनणार आहेत, तर विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का? नाही, त्याच्याबद्दल आम्ही विचार नाही केला. परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली, हेही सांगायला काय हरकत नाही. 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली, दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली, आम्ही तयारी करायला लागलो. नाविलाज आमचा जर धोका दिला तर बरं, जर यांनी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही. मी आज नाही म्हणते,
सात आठ महिन्यापासून होते. राजकारणातला मार्ग नाही, पण नाही दिलं तर नाही दिलं तर आम्हाला देणार बनावं लागेल. त्यांना जे वेगळं आरक्षण दिले त्याचा अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही, होणारच नाही, ते टिकणारच नाही. कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगताय की ते 50% वरती जाते. पण काही आमदार बोलवते, कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागले, 10% दिले. तुला माहित आहे किती हाल चालले पोरांचे, नोकर भरतीत पोरांना उपयोग नाहीये. मी बरंच 15 दिवस दाबून सांगून सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली. सारथीचे पोर आत्ताही बोंबल देत की जे MPSC करतात, त्यांना आणखी न्याय नाहीये. कारण त्यांचा 8 महिन्याचे 11 महिने करायचा GR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही. आता बिहार नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही. कशाला सांगता 10% दिले, उगा बाता मारायला लागले तिकडे बसून. ते काम तुला यायचं, एक कामदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांचं समाधान घ्यायचंय, आपल्याला सभापती व्हायचंय, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं. तुम्ही किती जण होता? 5-6 जण. करोडो मराठी वाटोळ करतो का तू? तू स्वार्थासाठी तो ह्या त्याचे पोरं मावशीचे पोरं आण निवडून तू त्या मताच्या जोरावर करोडो मराठ्यांचे पोरं तुला उसतोडायला पाठवायचे का? बघतोय आम्ही त्या टायमाला. आता तो आहे दारात येत आम्ही. तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण, ते सगळ्यांनी एक जीवन अमका करा तमका करा तू केल ना, तू सगळ्या स्वारीच्या बाजून तू आयकडे जातात आम्ही. तू घे ना आता त्यांच्याकडून, आम्ही तो आधारात येणार आहे ते दे आम्हाला म्हणून. तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे. म्हणजे जातीवाद मराठे करते हे भासवायचं. 5 वर्ष तुम्ही मराठा ओबीसी देऊ नका हे वाद करता त्यावेळेस. मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचं ते निवडणुकीच्या दिवशी. ते म्हणते तुम्ही जातीवाद केला होता त्या टायमाला, हे म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला? आणि मग आरक्षणाला विरोध कोण करतंय नेमकं आमच्या? ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं? मग तुम्हीच म्हणताय, तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही. तुम्हीच जातीवादी नाही म्हणता, ओबीसी आरक्षणाला विरोधही तुम्हीच करता. आम्ही कोणता जातीवाद केला? म्हणा तुम्ही मराठ्यांनी ओबीसी द्या. तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही आलो, तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवीन मी. थांबा, फक्त माझ्या शरीराने मला साथ द्यावी, तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो. पक्षाने जो जाहीरनामे जाहीर प्रसिद्ध केले त्या जाहीरनाम्यामध्ये तुमची एकही भूमिका मांडलेली दिसत नाही. समाज ठरवेल ना, निवडणूकच समाजाच्या हातात दिली मी. पुढच्या वेळी त्यांना पर्याय नाही, आणि आम्हाला पर्याय द्यायचा होता, परंतु वेळ आमच्याकडे कमी होता आणि साधी सोपी गोष्ट नव्हती. एवढा मोठा बलाढ्य मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये आपण उमेदवार द्यायचा, भावनिकतेच्या आधारे जाऊन जमत नाही. राजकारणात समीकरण जुळायला लागते. राजकारण तुम्हाला असंच भावनेच्या आधारे जाऊन करता येत नाही. आणि ही महाराष्ट्राचा विषय होता, ही काही एका मतदारसंघाचा नव्हता, त्यांना पर्याय नव्हता, म्हणून तेही येत. पण तरीही बरोबर मराठा समाज मार्ग काढीत, त्याच्यात काय अडचण नाही. विधानसभेत नाही दिलं समाजाला मार्ग देणार आहेत. पाटील, साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले निवडणूक लढताय लोकसभेची, ते अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करण्याची करताय अशी माहिती समोर येते. मी काय सांगितलं, मी यावेळेस नाहीचे, मी निवडणुकीत नाहीच आहे, त्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना कोणाला देऊ शकत नाही. परंतु एक गोष्ट खरी, एक माझं वैयक्तिक मत म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, विचार करून त्यांनाही दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. छत्रपतींचे गादीचा सन्मान म्हणून, दोन्ही पण गादीचा सन्मान म्हणून समाजानं त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु आता विचार करून पाठिंबा द्यायचा आहे की नाही हे समाजाच्या हातात आहे. शेवटी मी नाही आहे, मी जर या रस्त्यावरती असतो मी जाहीर सांगितलं असतं. परंतु मान सन्मान गांधींचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांचाही समाजानं केला पाहिजे. परंतु आता करायचा आहे की नाही, विचार करून त्यांना सहकार्य करायचं आहे की नाही, शेवटी समाजाच्या हातात आहे. समाज ठरवत करायचं आहे की नाही.